हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सध्या एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आनंदाची बातमीच म्हणा की एम पी एस सीनं सध्या टाइम टेबल आपलं डिक्लेअर केलेलं आहे. त्यांच्या ज्या राज्यसेवा पूर्व 2020 आणि कंबाईंड पूर्व 2020 ह्या आज 11 जानेवारीला त्यांनी त्यांचं टाइम टेबल जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, तर त्या परीक्षा कधी होतील ते सांगण्यात आलेलं आहे या टाइम टेबलमध्ये. ओके, तर हे सध्या महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे त्याच्यावर थोडासा फोकस करा. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तर ती कधी होणार आहे, 14 मार्चला होणार आहे, 14 मार्च 2021. पहिला अगोदरचा दिनांक होता तो 11 ऑक्टोबर होता, तो चेंज होऊन आता काय झालेला आहे, 14 मार्च 2021ला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे आज आहे 11 जानेवारी, म्हणजे 2 महिने तुम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला एक्झाम व्हायला. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जी आहे तर ती 27 मार्चला होणार आहे 2021ला. ओके, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा. आणि ज्याची म्हणजे सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली ती म्हणजे कंबाईन गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जी होती तर ती होणार आहे 11 एप्रिलला. 11 एप्रिलला म्हणजे जे जनरल कॅन्डिडेट ज्या परीक्षेसाठी तयारी करतात त्यातली राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हटलं तर ती 14 मार्चला होणार आहे. आणि दुसरी म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षा ती कधी होणार आहे तर 11 एप्रिलसाठी होणार आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या परीक्षा त्याचे डेट एक्झाम आयोगानं सध्या डिक्लेअर केलेले आहेत. ही नोटिफिकेशन आज म्हणजे 11 जानेवारी 2021ला ते डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे आता परीक्षा होतील 14 मार्चला होईल राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड होईल 11 एप्रिलला. तर नक्की अभ्यास करा, जास्त फोकस करा परीक्षेसाठी. सर्वांना शुभेच्छा.